भाजपच्या पहिल्या यादीत ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याही नावाचा समावेश आहे. तसेच रावसाहेब दानवे, सुभाष भामरे, हंसराज अहिर याही दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. आणि आता पाहूयात यापुढची बातमी. भाजप उमेदवारांच्या पहिल्या यादीत राज्यातील 14 विद्यमान खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली. तरी ईशान्य मुंबईचे किरीट सोमय्या, पुण्याचे अनिल शिरोळे यांच्यासह 6 खासदारांचे भवितव्य अंधारात आहे. राज्यात भाजपचे 22 खासदार आहेत. नितीन गडकरी, हंसराज अहिर, डॉक्टर सुभाष भामरे हे 3 मंत्री, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह 14 खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली. नगरचे दिलीप गांधी, लातूरचे सुनील गायकवाड या 2 विद्यमान खासदारांना फेर उमेदवारी नाकारण्यात आली. 6 मतदारसंघाबाबतचा निर्णय अद्याप अनिर्णितच आहे. पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून या खासदारांचे भवितव्य अनिश्चित. किरीट सोमय्या ईशान्य मुंबई, अनिल शिरोळे पुणे, शरद बनसोडे सोलापूर, एटी नाना पाटील जळगाव, हरिश्चंद्र चव्हाण दिंडोरी, राजेंद्र गावित पालघर. ईशान्य मुंबईचे खासदार किरीट सोमय्या हे मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी सतत सक्रिय असतात. रेल्वे, पायाभूत सुविधा, आरोग्य आदी प्रश्नांबाबत ते सतत पाठपुरावा करीत असतात. त्यांनाच पुन्हा उमेदवारी देण्याची शिफारस राज्य भाजपने केली होती. पण गेल्या शनिवारी मध्यरात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत राज्यातील नेत्यांच्या बैठकीत सोमय्या यांच्या बरोबरच दुसऱ्या नावाची शिफारस करावी असं